यांच्यामध्ये अजूनही गुफ्तगू चालू आहे, अमकं चालू आहे, तमकं चालू आहे असं नका बातम्या देऊ. काय असेल तर मला विचारा की आम्हाला अशी बातमी द्यायची योग्य आहे का. योग्य असेल तर द्या म्हणून सांगेन, योग्य नसेल तर नका देऊ म्हणून सांगेन. मी बोलायला नेहमीच तयार आहे. काय मी फोन माझा चालू नसेल तर पीएला फोन करा. ज्यावेळेस महत्वाची बैठक असते त्यावेळेस फोन बंद करावा लागतो किंवा फ्लाईट मोडवर टाकावा लागतो. आताही सकाळी नॉट रिचेबल हे तुम्हीच सांगितले. मी आपल्याला सगळ्यांना सांगतो, मी जर घरी असलो तर माझा फोन मी स्वतः उचलतो. तिथं ऑपरेटर नाही, तिथं पीएलाही उचलण्याचा अधिकार नाही. ही माझी पद्धत आहे. घरी गेल्यावर सकाळी घरातनं बाहेर पडेपर्यंत लँडलाईन मीच उचलत असतो. हे कुणी तपासावं कुणी पाहावं. एकच लास्ट प्रश्न, स्पीकर बाबत जी काही आता बदलला गेला त्यासंदर्भात भाजपची भूमिका आहे की असंवैधानिक आहे. ऐका ना, हे अजिबात असंवैधानिक नाहीये. आपण लक्षात घ्या, राज्यपाल महोदयांना नवीन कॅबिनेट अस्तित्वात आल्यानंतर त्या कॅबिनेटनी 3 नावं पाठवलेली मला एकानी सांगितलं. कोणती 3 नावं पाठवली होती? त्यांनी दिलीप वळसे पाटील, अजित पवार आणि के सी पाडवी हे सिनियर जे लोक आहेत त्यांचं हंगामी स्पीकर करता नाव पाठवलेलं होतं. आणि त्याच्यातून 15-17 नावं असतात, त्याच्यातनं 3-4 नावं पाठवायची असतात, ती नावं पाठवली. त्याच्यातून नंतर राज्यपाल महोदयांनी आत्ताचे आमचे स्पीकर जे हंगामी आहेत त्यांना नेमलं गेलं, त्यांचं नाव निवडलं गेलं. त्याप्रकारे राज्यपालांनी कळवलं आणि म्हणून आमचे दिलीप वळसे पाटील तिथं बसले आणि त्यांच्या आधिपत्याखाली आज सण उद्याचं काम होणार आहे. उद्या विधानसभा अध्यक्षाची निवडीचा कार्यक्रम सभागृह 11 वाजता सुरू झाल्यानंतर तो सुरू होईल. तो साधारण 1 पर्यंत 12:30 पर्यंत संपेल. त्यावेळेस आपल्याला कोण विधानसभेचं अध्यक्ष झालेलं आहे हे उभ्या महाराष्ट्राला कळेल. परंतु आज जो काही निकाल लागलेला आहे तो पाहता महाआघाडीचे उमेदवार नानासाहेब पटोले हे निश्चितपणे तिथं निवडून येतील ह्याचा मला विश्वास. खर तर लोकशाहीमध्ये सुप्रीम कोर्टाने मध्ये काही आदेश दिलेले होते त्या सगळ्याचा विचार करून आपण न्यायव्यवस्थेला त्या ठिकाणी मानतो आणि त्याच्याकरता त्यांनी दिलेल्या निकालाप्रमाणे आज जे हंगामी अध्यक्ष बसलेले होते विधानसभेचे त्यांनी कामकाज चालवायचं ठरवलेलं होतं. त्याकरता त्यांनी देखील त्याच्यामध्ये भाग घ्यायला पाहिजे होता आणि नक्की काय चित्र स्पष्ट आहे ते सर्वांना दाखवायला पाहिजे होतं. कारण उद्धवजी ठाकरे हे पहिल्यांदा महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये आले, कधी काळी त्या दोघांची 25 वर्षाची मैत्री होती. त्यांनी एकत्रपणे अनेक प्रकारच्या निवडणुका एका दुसरा अपवाद वगळता लढवलेल्या आहेत आणि आता त्यांना एवढ्या मोठ्या आमदारांचा सदस्यांचा पाठिंबा असल्यामुळं तिथं थांबून त्यांच्याबद्दल विश्वासदर्शक ठरावाच्या बद्दल त्या ठिकाणी कौतुक करायला पाहिजे होतं. ठीक आहे, राजकीय जीवनामध्ये काम करत असताना कधी कुणाचं सरकार येतं, कुणी कधी दुसऱ्याचं सरकार येतं हे तर लोकशाहीमध्ये घडतच असतं. परंतु घडणाऱ्या गोष्टी खुलेपणाने, दिलदारपणाने, खिलाडूवृत्तीने स्वीकारल्या पाहिजेत. ही महाराष्ट्राची परंपरा आहे. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या पासून जी परंपरा चालत आलेली आहे त्याला कुठेही धक्का लावण्याचं काम करू नये, कुणीच करू नये. सुसंस्कृत महाराष्ट्राला सुसंस्कृत पद्धतीनं पुढे नेण्याच्या करता सगळ्यांनी हातभार लावला तर त्याच्यातनं चांगलं निष्पन्न होईल.